असून आपल्या माध्यमातून समाजाची सेवा व्हावी या उद्देशाने शिवसेना पदाधिकारी तथा माजी नगरसेवक रामाशिष यादव आणि नवी मुंबई महानगरपालिका मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने यादव नगर मधील हिंदी विद्यालयात रक्तदान शिबिराचे एक दिवसीय आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवत स्वतः रक्तदान केले. तसेच या शिबिरात पुरुषांनीच नव्हे तर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा माजी नगरसेवक रामाशिष यादव यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. तसेच या रक्तदात्यांना प्रोत्साहित करत त्यांना ज्यूस आणि जेवण देखील दिले. सकाळपासून सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात 60% लोकांनी आपले रक्तदान करत यावेळी रामाशिष यादव यांनी स्थानिक रक्तदात्यांची आपुलकीने चौकशी करत त्यांचे कौतुक देखील केले. याविषयी त्यांनी बोलताना सांगितले, प्रोग्राम तो हमारे यहाँ समाज के लिए हर संडे को हम एक छोटा सा भंडारा आयोजित करते हैं 200-300 लोगों का. और दूसरा ये रक्तदान शिविर का जो है, अभी कोरोना से हम लोग थोड़ी सी फुर्सत पाए हैं और लोग रक्त की जरूरत खून की बहुत ज़्यादा है. इस ब्रह्मांड को देखते हुए नगर पालिका में जाने के बाद ऐसा लगा कि रक्तदान शिविर रखना जरूरी है, तो हम अपने कार्यकर्ताओं का आह्वान किए और ये रक्तदान शिविर रखे. इसमें इस प्रोग्राम में 200 लोग सहभाग लेने वाले थे, जिसमें से 60 लोगों ने सहभाग लिया और टाइम के कारण उन लोगों ने नहीं लिया. और ये हम अपने बर्थडे पर 300 लोगों का रक्तदान शिविर का आयोजन करेंगे और 3 दिन का करेंगे. रक्तदात्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, म्हणजे आज यादवनगर येथे माजी नगरसेवक रामाशिष यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्यामध्ये आम्हाला कळवलं की आज डोनेट म्हणजे रक्त डोनेट करताय, तर तुम्ही पण सहभागी व्हा. आणि आज मी रक्त डोनेट केले तर एक महिला म्हणून खूप छान वाटते. आणि इथेही सांगे की मी आज फर्स्ट टाइम डोनेट केले आणि खूप म्हणजे खूपच छान वाटते, आनंद होते. तर म्हणजे ज्यांना गरजू आहेत, ज्यांना पाहिजे खरंच त्यांना रक्त आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचतं, ही खरंच म्हणजे खूप मोठी ही आहे गोष्ट आहे. तर अजूनही मी सर्वांना आवाहन करेन की जिथे कुठे असेल तिथे तुम्ही पण रक्त डोनेट करा. थँक्यू. हम आशा पवन धम्मीवाल है. हमारे यहाँ पे हर साल होता है डोनेट ब्लड. और हमारे यहाँ पे रामाशिष सर है, वहाँ से मतलब हर साल करते हैं समाज सेवा में. तो मैंने भी 5 साल हो गया कर रही हूँ ब्लड डोनेट और अच्छा लगता है. खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला लोकांनी पण चांगल्या प्रतिने सहभाग घेऊन भरपूर प्रमाणे ब्लड डोनेट करण्यात आलेलं आहे. असेच कार्यक्रम साहेब राबवत राहतात. आम्हाला आनंद आहे की आम्ही असं ब्लड डोनेट वगैरे करतोय, अजून लोकांना सहभाग करून घेतोय, लोक येत आहेत, चांगला प्रतिसाद देत आहेत. आम्हाला आनंद वाटतोय रक्त द्यायला. नागरिकांना आम्ही एक दिवस अगोदरच आवाहन केलं होतं, आपल्याला कोरोनाच्या पिरियडमध्ये रक्ताची गरज भासलेली आहे आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात रक्तदान करा. तर एकाच दिवसामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद, खास करून महिलांनी पण प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान केलं. रामाशिष यादवजीने ये सब प्रोग्राम रखे थे, तो महिला है, युवक है, वो बड़े पैमाने से रक्तदान किया है. ब्लड डोनेशन कैंप के माध्यम से हम लोगों तक एक संदेश देना चाहते हैं कि ब्लड डोनेशन कैंप जो है आयोजित किया जाए, हर लोग उसमें सहभाग हुए. क्योंकि जब हमें हमारे फैमिली को ब्लड की गरज होती है तो उस समय इसका महत्व हमें पता चलता है. तो हमें इसी सोच को लेकर ब्लड डोनेशन करने जाना चाहिए और भारी से भारी मात्रा में जाना चाहिए. जैसे ही हमें पता चला नई मुंबई महानगर पालिका में ब्लड की शॉर्टेज है, सभी के सहयोग से हम लोग ने एक कैंप आयोजित किया है. और सभी से मैं निवेदन हमेशा करूंगा कि जहां भी ब्लड डोनेशन कैंप रहे, देने योग्य हैं, तो आप सभी लोग ब्लड डोनेशन करें और एक जिंदगी बचाने में आपका सहयोग भी. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा कार्यकर्ते जसवंत यादव, शैलेश यादव, अक्षय वैद्य, निलेश पोटभरे, विजय मिश्रा, नीरज तिवारी, राकेश वाळू, शैलेश काळे, तसेच ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते केरबा लोहकरे, राजकुमार यादव, काशी बेलदार, शिवाजी कोडेमनी, महंत दुबे इत्यादींचे सहकार्य लाभले. याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, मी दिनांक 10/10/2021 रोजी
याच ठिकाणी मी जागेचं नियोजन बघण्याकरिता आले होते. त्यावेळेस आम्ही मोठ्या प्रमाणात इथे यादवनगरमध्ये आव्हान केलं होतं की जे जे यादवनगरचे लोक असतील त्यांनी इथे येऊन रक्तदान करावं, आणि सांगितल्याप्रमाणे सगळ्या सोयीसुविधा त्यांनी खूप सुंदर केल्या आहेत आणि डोनरचा प्रतिसाद पण खूप चांगल्या पद्धतीने आहे. अजून तरी डोनर येत आहे. आतापर्यंत 50 ते 60 लोकांनी इथे रक्तदान केले आहे. माझी अशी अपेक्षा आहे की 100 तरी रक्तदात्यांनी इथे यावं, आणि यावर्षी जसं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे तसं पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला देण्यात यावं. कारण आमच्या इथे थॅलेसिमिया पेशंट आहे, ऍक्सिडेंटल पेशंट आहे, डिलिव्हरी पेशंट आहे, त्यांना हे रक्त पूर्णपणे मोफत जातं, जेणेकरून आपण गरीब गरजूंना हे रक्त चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. धन्यवाद. जी, मेरा नाम नीरज तिवारी है और मैं यादवनगर में यहाँ पे शाखा के लिए काम करता हूँ. और इस कार्यक्रम को सफल बनाने में हमारे सारे यादवनगर के रहवासी और हमारे श्री माझी नगर सेवक श्री रामेश यादव जी और हमारे जो मित्र हैं यहाँ पे उपस्थित सभी, जैसे सुरेश पाल जी हुए, बबलू यादव जो हमारे मित्र हैं, और हमारे जितने कार्यकर्ता हैं यहाँ सभी उपलब्ध, और हमारे जो संघ के सभी स्वयंसेवक हैं, उन सभी ने मिलकर इस कार्यक्रम को सफल बनाया है. जो आप यहाँ पे आज भीड़ देख रहे हैं, जो यहाँ पे आज लोगों का उत्साह देख रहे हैं, ये सभी के मेहनत का फल है जो यहाँ पर सभी लोग उपस्थित होकर इस कार्यक्रम को सफल बना रहे हैं और एक से एक बढ़कर सभी लोग आगे बढ़ बढ़कर रक्तदान में हिस्सा ले रहे हैं.